नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची अशी नवीन खुशखबर आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या महिन्यात एकूण 6,000 रुपये शासनाकडून जमा होणार आहेत. यापूर्वीच आपण पाहिलं होतं की PM किसान योजनेचा 16वा हप्ता, तसेच नमो शेतकरी योजनेचा 2रा हप्ता, आता नमो शेतकरी योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचा सुद्धा नवीन GR प्रदर्शित झालेला आहे आणि एकूण असे मिळून 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण हा नवीन आलेला GR नेमका काय आहे, त्याच्या डिटेल्स नेमक्या काय आहेत, त्याचबरोबर 6,000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात कसे जमा होणार आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या महिन्यात एकूण 6,000 रुपये जमा होणार आहेत. आता एकूण हे 6,000 रुपये कशाप्रकारे जमा होणार आहेत हे आपण पाहूया. यापूर्वीच आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा व्हिडिओ पाहिला होता. तर PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख शासनाने 28 फेब्रुवारी ही जाहीर केली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा केलेलं आहे. तर हे PM किसान योजनेचे 2000, त्याचबरोबर या पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेच्या 2ऱ्या हप्त्याचा GR सुद्धा दाखवला होता. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतल्या नमो शेतकरी योजनेच्या 2ऱ्या हप्त्यासाठी शासनाने 1791 कोटींचा निधी मंजूर केला होता आणि तो सुद्धा हप्ता याच महिन्यात येणार होता. आता त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 3रा हप्ता जो असतो तो 3रा हप्तासुद्धा याच महिन्यात येणार आहे. याबाबतचा एक नवीन GR प्रदर्शित झालेला आहे. कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून 23 फेब्रुवारी 2024 रोजी आलेला हा GR आहे. त्याच्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 3रा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 200 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजेच 3ऱ्या हप्त्यासाठी 2000 कोटींचा जो निधी आहे तो वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे आणि हा 3रा हप्तासुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून वितरित होणार आहे. अशा प्रकारे PM किसान योजनेचे 2000, नमो शेतकरी योजनेच्या 2ऱ्या हप्त्याचे 2000 व नमो शेतकरी योजना 3ऱ्या हप्त्याचे 2000 असे एकूण 6,000 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा प्रकारची एक नवीन महत्त्वाची आणि आनंदाची अशी अपडेट आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी होती. हा नवीन आलेला GR, त्याचबरोबर व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.